एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. कल्पना सायकल चालवायला शिकतीये पण ते इतकं सोपं नाही आहे. ती पुन्हा पुन्हा पडते, तिला दुखापत सुद्धा होते. शेवटी ती सायकल चालवायला शिकते का ती तो प्रयत्न सोडून देते? ही गोष्ट लिहिली आहे साहित्य अकादमीच्या बाल साहित्य पुरस्कार विजेत्या लेखिकेने. ही गोष्ट आहे प्रयत्नांचे महत्त्व सांगणारी आणि मनाला उभारी देणारी. गोष्टीचं नाव आहे कल्पनाची सायकल. मुळात इंग्रजी स्टोरी आहे कल्पनाच सायकल बाय सौम्या राजेंद्रन. मराठीमध्ये अनुवाद केला आहे सरस्वती नाईक आणि चित्र काढली आहे कबीनी अमीन. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. का बरं देऊन टाकली असेल त्यांनी ही? कल्पनाने कुतूहलाने विचारलं. ती तिच्या अम्माने कामावरनं येताना घरी आणलेल्या अगदी नव्या कोऱ्या दिसणाऱ्या सायकलकडे पाहत होती. अम्माने खांदे उडवत म्हटलं, त्या मुलीला नवीन सायकल आणली आहे. म्हणजे आता ही माझी झाली? कल्पनाने आश्चर्याने विचारलं. यावर आई म्हणाली, हो हो तुझी झाली. कल्पना सायकलवर चढली आणि धडाम ती खाली पडली. प्रभूला हसू आलं. तुला दोन चाकावरती बॅलन्स करायला जमत नाहीये, तुला सायकल चालवायला शिकावं लागेल. मग मला शिकवणारे? कल्पनाने त्याला विनवलं. मग प्रत्येक दिवशी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती दोघं बंगलो रोडवर सरावाला जाऊ लागली. तिथे जास्त रहदारी नसायची. तिथे होती फक्त दारात अगडबंब कुत्री असलेली मोठमोठी घरं. जवळपासची सगळी मुलं तिथेच खेळायला जायची. पहिल्याच दिवशी कल्पनाला सायकल चालवण्याची घाई झाली होती, पण धडाम ती जमिनीवर आपटली. तिचे गुडघे खूपच खरचटले होते. तिला रडायचं नव्हतं, पण तिला रडू आवरेना. तिने रडू दाबून ठेवायचा खूप प्रयत्न केला, पण तरीही तिच्या तोंडून हुंदके बाहेर पडलेच. मुलांचं मोठमोठ्याने हसणं तिच्या कानी पडलं आणि ती शर्मेने लाले लाल झाली. कल्पना तशीच उठली आणि धावत घरी गेली. तिने सायकल तिथेच टाकून दिली. प्रभूला येते सायकल चालवता, तो आणेल सायकल घरी. मित्रांशी क्रिकेट खेळून झाल्यावर, सूर्य मावळल्यावर आणि अप्पा मेकॅनिकच्या दुकानातून घरी आल्यानंतर, तुझा स्कर्ट कसा फाटला? कल्पनाचा अवतार पाहताच अम्माने तिला विचारलं. मी सायकलवरून पडले, कल्पनाने मुसमुसत सांगितलं. अम्माने मोठ्याने सुस्कारा टाकला. आज कल्पनाचा सरावाचा 8वा दिवस होता आणि अजूनपर्यंत तिला सायकल चालवणं जमलं नव्हतं. प्रभू काय म्हणाला होता बरं? ती सायकल चालवायला कल्पनाची उंची पुरेशी नाहीये. प्रभूला काय कळतंय म्हणा. रात्री कल्पनाने अम्माकडून पेला भर दूध मागून घेतलं. दूध पिणाऱ्या मुला मुलींची उंची भराभर वाढते असं तिच्या टीचरने सांगितलं होतं. तसं पाहिलं तर कल्पना दुसरी ब मध्ये उंचीच्या बाबतीत दुसऱ्या नंबरवर होती. तिला व्हीनस विल्यम सारखं उंच व्हायचं होतं. कल्पनाला टेनिसविषयी काहीच माहिती नव्हती, पण प्रभूने तिला एकदा व्हीनसचं चित्र दाखवलं होतं. किती ताकदवाने ती, कल्पना म्हणाली होती. जर कल्पना तिच्यासारखी ताकदवान झाली तर तिला कुणाचीच भीती नव्हती. कधी नव्हे ते आज कल्पनाने झोपण्याआधी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आपण सायकल चालवूच असा तिला ठाम विश्वास होता. तिने केसात आपली लाल रंगाची लकी क्लिपसुद्धा लावली होती. मला नुसता एक धक्का दे आणि सोडून दे, तिने प्रभूला सांगितलं. त्यानेही तसंच केलं. कल्पनाने डोळे झाकून घेतले आणि पायडल मारण्याचा प्रयत्न करू लागली. मग तिच्या कानात वारा घुसला.
तिची सायकल रस्त्यावर डगमगली आणि तडाम कल्पना पडली पुन्हा एकदा. ह्या वेळेला तिला इतक्या जोरात लागलं की श्वासही घेता येईना. ते पाहून सगळे घाबरून गप्प झाले. कुणीही हसत नव्हतं. एरवी टर उडवणारा मणिकांत पण नाही. कल्पनाला पाहायला आलेले डॉक्टर खूपच कडक होते, तिच्या शाळेच्या प्रिन्सिपॉलसारखे. त्यांनी कल्पनाला तिच्या पायाला खूपच जास्त दुखापत झाली आहे असं सांगितलं. ते म्हणाले, पाय बरा होईपर्यंत तुला खूप काळजी घ्यावी लागेल. त्यांनी अम्माकडे औषधांची ही लांब लचक यादी दिली. जखमा भरून आल्याशिवाय तू अजिबात सायकलिंग करायचं नाही, अम्माने कल्पनाला सक्त ताकीद दिली. तिनेही होकारार्थी मान हलवली. पण तरीही तू सायकलवर बसू शकतेस, प्रभू म्हणाला. ते कसं शक्य आहे, कल्पनाने विचारलं. अप्पांनी तिला तिची सायकल दाखवली. सायकलला मागे एक नवं कोरं कॅरियर लावलेलं होतं. तू डॉक्टरकडे गेली असताना आम्ही तुझ्या सायकलला कॅरियर बसवून घेतलं, प्रभू हसत हसत म्हणाला. पण मी तर लवकरच सायकलही चालवू लागेन, ती म्हणाली. नक्कीच, प्रभू म्हणाला. तू नक्कीच चालवशील सायकल. कल्पना सायकलवरून खाली पडली, पण म्हणून काय झालं? एखाद्या गोष्टी तुम्हाला यश मिळालं नाही तरी सगळी जण तुम्हाला प्रयत्न करत राहा असं सांगतात. का बरं सांगतात ते असं? कोणत्याही गोष्टीसाठी प्रयत्न करताना तुम्हाला कितीतरी अनपेक्षित प्रसंगांना सामोरं जावं लागतं. हे प्रसंग तुम्हाला तुमच्याबद्दल तुम्हाला जे माहीत नाही ते शिकवून जातात. जर कल्पना पहिल्याच दिवशी सायकल चालवायला शिकली असती तर तिला आपला निर्धार किती पक्का आहे हे कळलंच नसतं. तिच्या घरच्यांना पण तिच्यातला हा गुण कळला नसता. कदाचित पुढे केव्हा तरी कल्पना खूप खूप दूध पिऊन उंच आणि बलवान होईल तेव्हा तिला आपण सायकलवरून पडलो होतो त्या दिवसाची आठवण होईल. कदाचित तेव्हा ती कुठली तरी कठीण परीक्षा देत असेल किंवा गिर्यारोहण म्हणजेच उंच पर्वत चढण्याच्या प्रयत्नात असेल. कदाचित ती तेव्हा केक करत असेल, नाहीतर जिवंत वाघाचा फोटो काढण्याचा प्रयत्न करत असेल. आणि कदाचित कल्पना निराश न होता आणखी प्रयत्न करण्याचा मनाशी निर्धार करेल. त्या दिवशी सायकल शिकताना ती काय शिकली होती ह्याची तिला आठवण होईल. गोष्ट संपली, पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना? मग या www.books.com वर भेटूया. एरवाव.